नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत करमाळा तालुक्यामध्ये। हा एरिया पाहिला तर खरंतर हा दुष्काळी भाग आहे। याच ठिकाणी एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करून लाखो रुपये कमवण्याचा मार्ग शोधलेला आहे। होय मंडळी, आज आपण आलेलो आहोत महादेव मोरे यांच्या शेतावरती। मंडळी, गेले अनेक वर्षापासून हे शेवगा शेती करत आहेत। हे शेवगा शेती करत असतानाच त्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यासातून त्यांनी सध्या शेवगा शेती करत असताना शेवग्याच्या पाल्यापासून लाखो रुपये कमवण्याचा मार्ग शोधलेला आहे। साधारणतः आपण शेवगा शेती केली म्हणजे त्याचे बियाणे विकतो किंवा त्याच्या शेंगा विकतो, परंतु महादेव मोरे यांनी शेवग्याचा पाला मार्केटमध्ये विकून लाखो रुपये कमवण्याचा मार्ग शोधलेला आहे आणि यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहेत। तसेच आपल्या शेतकऱ्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरून शेतकरी जो काही शेतीतला माल आहे त्याच्यावरच अवलंबून न राहता त्या निघालेल्या मालावर प्रक्रिया करून लाखो रुपये कमवू शकतो। नमस्कार सर, आपला परिचय। नमस्कार, मी महादेव मोरे, मुक्काम पोस्टसाडे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। सर, आपण हे शेवगा शेती किती वर्षापासून करताय? सध्या आपल्याकडे एक 2.5 ते 3 वर्षापासून ही शेवगा पानांची शेती आहे। बर, मागील वर्षी आपण व्हिडिओ बनवलाच होता की त्यावरती पहिला व्हिडिओ होता आपला महाराष्ट्रातला। यामध्ये आपण खूप अपडेट केले आहेत, जास्तीत जास्त आपलं उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी आपण यावर्षी बरेच प्रयत्न किंवा प्रोसेसिंग केलेले आहे त्यावरती। बर, तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली की साधारणतः प्रत्येक शेतकरी हा शेवगा लावल्यानंतर एकतर तो मार्केटमध्ये शेंगा विकतो किंवा त्याचे बियाणे बनवतो, मग तुम्हाला पाला किंवा पाल्यातून उत्पन्नही मिळू शकते, हे कुठून माहिती मिळाली? नाही, बरेच दिवसापासून शेवगा शेती असल्यामुळं आपण थोडं बाहेरच्या जे राज्यातील लोक आहेत त्या राजस्थान किंवा मग तामिळनाडू असेल त्या राज्यातील लोकांशी आपण कनेक्टेड होतो, मग त्या भागामध्ये पानांची शेती केली जाते असं आपल्याला माहीत झालं। मग त्यांच्यात काही मित्र वगैरे होते, त्यांच्या प्रेरणेतूनच आपण हे चालू केलं आणि चालू केल्यानंतर मग सुरुवातीला आपल्याला अनुभव वगैरे नव्हता, पण मागील 2.5 वर्ष काढल्यामुळे आता आपण बऱ्यापैकी त्याचं जे काही वाळवणे असेल किंवा त्याचं जे मार्केटिंग असेल एकदम चांगल्या पद्धतीने आता आपण करू शकतो। ओके ओके, तर साधारणतः ही शेवगा शेती आहे जे पाल्यासाठी करतो आपण, त्याची लागवड वगैरे कशी करायची किंवा अंतर कसं असतं किंवा एका एकरात बियाणे किती लागतं? नाही, आता मागील वेळेस जी आपल्याकडे व्हरायटी होती ती आपली OD3 म्हणून लावली होती, पण OD3 एक ॲव्हरेज निघतं, परंतु त्याचे 2x1 लागवड केली होती। बर, यावर्षी आपण त्याच्यात थोडा अभ्यास केला, आणखी बाहेर राज्यातून सॅम्पल वगैरे मागून जास्तीत जास्त मोठे पानं कसे येतील, आपलं उत्पन्न कसं वाढेल, त्यासाठी यंदा आपण थोडं एक नवीन व्हरायटी ओलयपट्टी म्हणून आहे ते लागवड केली आहे। तर गेल्या वर्षी आपलं 4x1 अंतर होतं, यावर्षी या झाडाची जी पानं बघताय आपण ते खूप मोठे येते, OD3 2 ते 3 मोठी पानं येतात, त्याच्यामुळे सध्या आपण याचं जे अंतर आहे ते जवळजवळ 4x1 किंवा 5x1 पर्यंत करू शकतो। या पद्धतीने ठेवले म्हणजे 2 ओळीतील अंतर 4 फूट, 4 किंवा 5 फूट, आता आपण 2 बियाण्यामधील अंतर 1 फूट। 1 फूट, ठीक आहे। मग 1 एकरासाठी बियाणे किती लागले आपल्याला? 1 एकरासाठी 4 किलो बियाणं लागलं। 4 किलो, ओके। तर सर, सर्वात महत्वाचा विषय येतो बाग ही लावली एखाद्या शेतकऱ्यानं, मग त्याला मार्केट कुठं आहे नेमकं आणि हे मार्केट कुठं आहे याचं? सध्या कसं आहे, आपण बरेच दिवस या क्षेत्रात काम करत असल्यामुळे आपल्याकडे बरेच मोठे मोठे बल्कमध्ये जे ऑर्डर आहेत ते कंपनीवाले वगैरे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्याच्यामुळे सध्या आपण शेतकऱ्याला अगदी लागवडीपासून पूर्ण मार्केटिंगपर्यंत पूर्ण सपोर्ट करतो। असं नाही की तुम्ही शेवगा लावला आणि तुम्हाला अर्ध्यावर सोडलं, तुमची फक्त तेवढी तयारी पाहिजे, तेवढं धाडस, तेवढं हे सहकार्य तुम्ही केलं तर आम्ही तुम्हाला 100% सपोर्ट करतो या गोष्टीसाठी। अगदी तुमचा माल कलेक्ट करणे, पुढे कंपनीना म्हणजे किंवा व्यापाऱ्यांना देणे, त्यांच्याकडून पेमेंट तुमच्या खात्यावर मिळवून देणे, सगळं काम अगदी आपण व्यवस्थित रीतीने त्यांना करून देऊ शकतो। ओके, हे पाल्याचं थोडक्यात आता प्रोसेसिंग कशी चालते? आता साधारणतः आपण हे लागवड केली, लागवड केल्यानंतर किती दिवसानंतर याचा पाला काढायचा किंवा त्याचा ड्रायर वगैरे ती सिस्टीम कशी चालते ते सांग। नाही, आता नॉर्मली जे आपण मागच्या काही काळामध्ये जो पाला करत होतो त्यामध्ये आपण जो काही म्हणजे त्याचं हे करत होतो तो डायरेक्ट जमिनीपासून 6 इंच ठेवून वरचा भाग पूर्ण कट करायचो, 6-7 फूट हाईट झाल्यानंतर वरचा भाग टोटल कट करून तो आपण शेडमध्ये किंवा उन्हामध्ये दोन्ही पद्धतीने आपण वाळवत होतो, पण आता ते प्रोसेस आपण बंद केली। आता आपल्याकडे काही परदेशातील किंवा अमेरिकेसारख्या देशातून देखील आपल्या पाल्याला आज मागणी आहे, त्याच्यामुळं पूर्वीचा जो आपण काही 80, 100, 120 रुपये रेटनं पाला देत होतो आज आपण त्यामध्ये अपडेट घेऊन अगदी 1-1 पान तोडून याच्यामध्ये अगदी काळीचं प्रमाण येऊ नये
एकदम हायजेनिक पद्धतीनं सगळं टोटली म्हणजे मास्क हँड ग्लोव्ज वगैरे सगळं वापर करून आज आपण एकदम चांगल्या अशा पद्धतीनं पावडर तयार करतो. आपले जे पावडर आहे आता सध्या आपण ते 2000 रुपये किलोने आपल्याला मागणी आहे बाहेर. बरं, त्याच्यामुळं आपण यंदा म्हणजे बऱ्याच प्रमाणात त्याच्यात अपडेट घेऊन चांगल्या अशा पद्धतीनं एकदम लोकांना म्हणजे शुद्ध आणि नॅचरल असे पावडर देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर साधारणतः आपल्या उत्पन्नाचाच विचार करायचा केलं तर आपल्याला 1 एकरातून किती पाला निघतो साधारणतः वर्षामध्ये किंवा कोणत्या महिन्यामध्ये पाला काढायचा? आता प्रत्येक पिकाचं कसं आहे, हवामान आणि बाहेरचं जे काही म्हणजे वातावरण असतं, तुमचं जमीन असते, पिकाचं पाणी आणि व्यवस्थापन या गोष्टी उत्पन्न अवलंबून असतं. बरं, चांगलं जर व्यवस्थित निगा राखली तर आपण साधारणतः 2 टनापासून ते 8 ते 9 टनापर्यंत ॲव्हरेजली उत्पन्न घेऊ शकतो वर्षाला. बरं, ठीक आहे सर. मग आता हे तुम्ही डायरेक्ट पाला विकता की त्याची पावडर करून विकताय? नाही, सध्या आपण याच्यावरती बरेच जवळजवळ 12 ते 15 प्रकारचे बाय प्रोडक्ट आपण याच्यापासून बनवतो सध्या. कोणकोणते प्रोडक्ट? त्यामध्ये मोरिंगा सूप आहे, मोरिंगा ग्रीन टी आहे, मोरिंगा चिली पावडर आहे, मोरिंगा कोरिंडर पावडर, अशा पद्धतीनं आपण टॅबलेट असेल किंवा कॅप्सूल असेल किंवा इतरही साबण शॅम्पू बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट तयार करतो, त्याच्यामुळे आपलं व्हॅल्युएशन बऱ्या प्रमाणात झालंय. ओके सर, ओके सर. मग शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांकडे जे एखाद्या शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रातील या शेवग्याची लागवड केली आणि जर त्यांना पाला विकायचा असेल तर ते करू शकतात का? हो, करू शकतात. आता कसं होतं, जर शेतकऱ्यांनी लावला, आता शेतकरी प्रत्येक जण म्हणणार की आमची बी दोडणी जावा, पण ते काही गोष्टी लगेच शक्य नसतात. आपण यामध्ये 3 ते 4 वर्ष मागे काढलेले आहेत, लोकांशी बाहेरील राज्यातली असेल, बाहेर देशातली असेल, त्यांच्याशी आपलं कनेक्शन चांगलं असल्या कारणानं आपण आता या 3 वर्षानंतर तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. बरोबर, पण शेतकरी बी लगेच म्हणणार की आमचा बी तुम्ही 2000 घ्या, ते काही गोष्टी शक्य नाहीत. त्याचा जो रेट असेल तो 80 रुपये, 90 रुपये, 100 रुपये किंवा जास्तीत जास्त 120 रुपये, पानांची क्वालिटी असेल किंवा त्यांचं जे काही व्यवस्थापन असेल त्याच्यावरती ते रेट डिपेंड असतात. तशा पद्धतीने आपण तुम्हाला त्या रेटने किती पाला दिला तरी तुम्हाला विक्री करून देऊ शकतो. पण शेतकरी काहीच म्हणणार तुम्ही 2 विकता म्हणले आम्ही तर आमचं 2 जावं, पण तेवढ्या प्रमाणात क्वांटिटी, तेवढ्या प्रमाणात क्वालिटी ह्या गोष्टी सगळ्या मेंटेन होणं गरजेचं असतं. नाहीतर कसं होतं, लगेच शेतकरी म्हणणार तुमचा 2 जातो, आमचा 1000 घ्या. त्या काही गोष्टी एका दिवसात किंवा एका रात्रीत नसतात तयार झालेल्या, त्याच्यासाठी खूप मोठं म्हणजे महागे अभ्यास किंवा त्याच्यावर संशोधन करून त्याच्यात अपडेट घेऊन बाहेर त्याचं मार्केटिंग अवेलेबल करून मग ते आपलं स्वतःचं मार्केट तयार केलेलं आहे. ठीक आहे. आता प्रत्येकाला वाटेल की माझाही पाला विकला जायला पाहिजे, मग तो पाला कोणत्या क्वालिटीचा पाहिजे किंवा त्याचं हार्वेस्टिंग पाल्याचं कसं केलं पाहिजे? नाही, याच्यामध्ये तुमचं काय होतं, जेवढं तुमचं पानांची शायनिंग म्हणजे हिरवेगारपणा आणि काड्यांचं प्रमाण चांगलं येईल तेवढ्या प्रमाणात रेट मिळतो. पाला काय सगळ्याच पद्धतीचा तुमचा विकला जाणार, पण रेटमध्ये खूप डिफरन्स पडणार. मग चांगला जर तुम्हाला बाजारभाव मिळावे अशी अपेक्षा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं पानं जर म्हणजे व्यवस्थित केली, निगा राखली, तर त्यामध्ये मग तुम्हाला एक चांगला रेट मिळून चांगले पैसे मिळू शकतात. बरं बरं. मिनिमम आता समजा 1 एकर जर शेतकऱ्यांनी लावलं आणि 4 ते 5 टन जरी ॲव्हरेज काढलं त्यांनी तर 4-5 लाख रुपये वार्षिक मिळू शकतात त्यांना 1 एकरातून. 1 एकरातून. ठीक आहे सर. मग आता या पिकाचं थोडंसं आपण पाणी व्यवस्थापनाबद्दलही बोलूया की ह्याला पाण्याचं कसं व्यवस्थापन करायचं? याला पाण्याचं कसं, पावसाळी वातावरणात तर आपल्याला पाऊस असल्या कारणानं गरज पडत नाही, खूप कमी पाण्यावर येणारं पीक. थंडीच्या दिवसातनं 15 ते 3 हप्त्यातनं एकदा आपण मग पाणी देऊ शकतो. यामध्ये पाणी देण्यासाठी तुम्ही 2-3 पद्धतीचा वापर करू शकता. पहिली आहे ती आपली पारंपरिक पद्धत, पाटाने पाणी देणे. त्या पद्धतीनं जरी दिलं तरी 8 दिवसात म्हणजे थंडीच्या दिवसात 15 ते 3 आठवड्यातनं एक वेळ देऊ शकता. दुसरं आहे ड्रिपवरती. ड्रिपवरती तुम्ही त्याच पद्धतीनं 7 ते 8 तास 15 ते 3 आठवड्यातनं एक वेळ देऊ शकता. आणि उन्हाळ्याचं जर बघितलं तर उन्हाळ्याचं साधारणतः 1-8 दिवसातनं एकदा पाणी दिलं तर चांगलंच राहतं. आणि जमिनीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता आपल्या जर बघितली जमीन अत्यंत हलक्या पद्धतीची म्हणजे अगदी 1 फूट माती महाराणाची अशी जमीन आहे, पूर्ण दगड वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु एवढं जोमदार पीक यामध्ये येतं म्हणजे कुठल्याही जमिनीत सपोर्ट करणार असं हे पीक आहे. ठीक आहे. म्हणजे पाण्याचा निचरा होणारी माळरानावर सुद्धा हे चांगल्या पद्धतीने, काळ्या जमिनीत आणखी जोमदार येतं. काळ्या जमीन जर असेल तर तुमचं पानांचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात येतं, शेंगाचं उत्पन्न येतं पण सुरुवातीला लवकर येत नाही, उशिरा येतं. तसं पाल्याचं जे काय आहे त्याचं उत्पन्न खूप जास्त प्रमाणात अगदी चांगल्या जमिनी म्हणजे हलक्या जमिनीपेक्षा काळ्या जमिनीत जास्त प्रमाणात येऊ शकतं.
ठीक आहे सर, मग आता शेतकऱ्यांनी जर तुम्हाला पाला द्यायचंच ठरवलं, कारण शेतकऱ्यांना सध्या जो काही शेंगांचा दर आहे किंवा तो हमीभाव व्यवस्थित नाही, कधी कमी असतो रेट, कधी जास्त असतो रेट, मग बऱ्याचशा शेतकरी आता पाला विकण्यासाठी सुद्धा इच्छुक राहतील, मग अशा शेतकऱ्यांना तुम्ही मार्केट मिळवून देताय का? हो, आपल्याकडे जे काही ब्रायर असतात आपण 50 ते 100 ब्रायरचा नंबर त्यांना आपण देऊ शकतो. बर, लागवड केली, पाला विक्रीस आला तर आपल्याकडे जे ब्रायर आहेत मग त्यांचे ते रेट ठरवून त्यांच्या पद्धतीने माल पाठवू शकतात. तुमचा माल तयार झाल्यानंतर कसा पाठवायचा, सगळ्यात मोठी भीती कसं, याचं मार्केट आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कुठं उपलब्ध नाही. आउट ऑफ स्टेटला जास्त करून हा पाला आपला जातो, त्यामध्ये राजस्थान असेल, गुजरात असेल, उत्तराखंड असेल, पंजाब असेल किंवा राजस्थानचं काही म्हणजे आहे मागणी किंवा वेस्ट बंगाल, तर त्या ठिकाणी आपल्याला माल पाठवण्यासाठी एक तर ट्रान्सपोर्ट असेल किंवा रेल्वेचं पार्सल असेल, त्या माध्यमातून पाठवावं लागतो. मग लोक कसं घाबरले जातात की एवढे लांब माल पाठवायचा, तुम्ही जर धाडस केलं, कुठंतरी जिद्द असेल, कुठंतरी काय जरी केलं तरच मग त्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. बरोबर, नाही तर आपण कसं लोकललाच विकणार, लोकललाच आपलं मार्केट पाहिजे, तर लोकलला कधी हे मार्केट सापडत नाही आपल्याला. बरोबर, फक्त शेतकऱ्याची तयारी पाहिजे, आम्ही त्या पद्धतीनं पूर्ण सपोर्ट करू. तुम्हाला माल कसा पाठवायचा, ट्रान्सपोर्ट म्हणजे काय असतं, त्याचं म्हणजे कशा पद्धतीनं पॅकिंग वगैरे असेल, ते सगळं आम्ही त्यांना सांगतो. अगदी म्हणजे किंवा तुम्ही जरी आमच्याकडे जरी पाठवला माल, जर समजा ते शक्यच नसेल तर आम्ही 100% तो माल विकून देतो. ओके, मग शेतकऱ्यांनी तुमच्याकडे पाला कसा पाठवायचा नेमका? आता आपल्याकडे जो पाला आहे तो आम्ही जे काही पूर्वीचे शेतकरी आहेत त्यांच्याकडून शक्यतो आम्ही आता एसटी पार्सल, जास्तीत जास्त एसटी पार्सलने काय येतो, काही ट्रान्सपोर्टने बी लोक पाठवतात, काही रेल्वे पार्सलने बी येतो. ज्या भागामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे सिस्टीम उपलब्ध असेल त्या पद्धतीनं मग त्यांना आम्ही तशा पद्धतीनं मार्ग सांगतो की बा काय करायचं आणि कसा पाठवायचा. बर बर, त्यांनी तो कसा सुकवायचा कसा, आता शेतकऱ्याने पाला म्हणजे लागवड केलेली आहे, त्यांनी सुकवायची प्रोसेस कशी आहे जेणेकरून चांगले मार्केट मिळावे यासाठी? आता यामध्ये सुकवण्याचे 2-3 पद्धती येतात. सगळ्यात पहिली जी पद्धत आहे तो आपण याला जमिनीपासून 6 म्हणजे लागवडीपासून 1-5 ते 6 फूट वाढ झाली तर त्याला जमिनीपासून 6 इंच ठोयचा, वरचा पूर्ण भाग कापायचा. बर, तो आपण सावलीमध्ये पहिले म्हणजे शेड असेल किंवा तुमच्या झाडाची सावली असेल किंवा शेणने टाकून जर सावली केली तर त्यामध्ये वाळवू शकता. दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही ते उन्हामध्ये वाळवू शकता, डायरेक्ट तुम्ही उन्हामध्ये पेपर टाकले त्यामध्ये वाळवला तरी चालतो, पण त्याचं कसं रंग आणि न्यूट्रिशन निघून जातात त्याच्यामुळे त्याचे रेट खूप कमी मिळतात. शेडमध्ये वाळवलं तर बऱ्यापैकी रेट मिळतात. आणि तिसरा एकदम म्हणजे स्टँडर्डमध्ये, परंतु तो रेट काही तुम्हाला म्हणजे पुरवणार नाही, तो ड्रायरचा वापर करून वाळवू शकतो आपण. पण ड्रायरमध्ये जर हे करायचं म्हणलं तर खूप कॉस्टली जातं, ते लेबर चार्ज असेल किंवा इतर ही ड्रायरची इन्व्हेस्टमेंट असेल, तुमचं इलेक्ट्रिक बिल असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर ते प्रोसेसला पाला जर स्वतः वैयक्तिक आपलं मार्केटिंग असेल विकलं तरच त्याच्यात 2 पैसे राहतील, नाही तर बाहेर जर व्यापाऱ्यांना किंवा कंपन्यांना जर माल द्यायचा म्हणलं तर त्यामध्ये मग काही आपल्याला नफा मिळत नाही. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावलीला वाळवणे, हे सगळ्यात सावलीत वाळवलेलं सगळ्यात उत्तम, क्वालिटी चांगली राहते, हिरवेगारपणा, न्यूट्रिशन व्हॅल्यू टिकून राहतो, रेट बी चांगल्या पद्धतीने मिळतो. ओके ठीक आहे सर, तर साधारणतः लागवड केल्यानंतर पहिला तोडा याचा किती दिवसांनी होतो? आता आपण हा जो प्लॉट लावला हा साधारणतः एक म्हणजे 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. आता आपण वेगळ्या पद्धतीने याचं हार्वेस्टिंग करणार, आपण डिहायड्रेशन आणि यामध्ये थोडं आपल्याला हायजेनिक पावडर तयार करण्याचे असण्या कारणानं आता आपण याची कटिंग न घेता याच्या साईडच्या फांद्या काढून ते वॉशिंग करून नंतर मग ते ड्रायरमध्ये 1-1 पान तोडून टाकून मग त्याचे वाळवून नंतर पावडर बनवणार आहोत. बर बर, साधारणतः वर्षातून किती काढणी होते याच्या? असं नॉर्मली आपलं जर शेतकऱ्यांनी पीक घेतलं तर आता मागील जर आपण अभ्यास केला तर वर्षभरामध्ये 1-6 ते 7 किंवा 8 म्हणजे निसर्गावर आहे, पावसाळी वातावरणात थोडं जर बदल झाले तर शेवगा खूप सेन्सिटिव्ह असतं, त्याच्यामुळे पानगळ वगैरे होते, मग तशा काळात 1-2 कापण्या फेल बी जातात, पण मिनिमम 1-6 कापण्या होऊ शकतात. आता आपल्याला काही म्हणजे बाहेरचं वातावरण किंवा याचा काही संबंध नाही, ऊन नसेल किंवा काही नसेल तर आपलं कंटिन्यू हार्वेस्टिंग राहणार. आणि आपण यामध्ये काय करणार की आपलं जे मॅच्युअर पानं झाले आहेत म्हणजे एकदम जे काय आपल्याला काढण्यायोग्य पानं आहेत अशाच पद्धतीचे आपण पानं काढून त्याचे पावडर वगैरे बनवणार किंवा त्याचं टॅबलेट असेल कॅप्सूल असेल किंवा इतर जे काय बाय प्रोडक्ट आपल्याला बनवता येतात ते आपण बनवतो. आता आणखी यामध्ये आपल्याला अपडेट खूप घेता येतील भविष्यात, आपल्याला यामध्ये मोरिंगा मॅगी असेल, बिस्किट असेल, चॉकलेट असेल किंवा इतरही बरेचसे प्रोडक्ट आपल्याला यामध्ये कॅडबरी वगैरे तयार करता येईल, पण थोडा आणखी आपल्याला वेळ द्यावा लागेल त्यासाठी. ओके ओके, सध्या तर आपण वेगवेगळे 10 प्रकारचे प्रोडक्ट तयार केले. आता 10 ते 15 प्रकारचे आपल्याकडे प्रोडक्ट रेडी आहेत, यामध्ये पुढील काळामध्ये तुम्हाला अगदी 50 प्रोडक्ट आपण तयार करणार आहोत, त्यामध्ये तुमचं अगदी फेअर अँड लवलीपासून अगदी तुमचं हँड वॉश असेल,
तुमचं म्हणजे डिशवॉश बार घ्या किंवा तुमचं आपलं फेस वॉश असेल किंवा फेस स्क्रब असेल, बर बर, पूर्ण टोटल आपण किंवा बॉडी लोशन सुद्धा यापासून आपण तयार करणार आहोत. ओके ओके, ठीक आहे. तर आता याची लागवड म्हणजे याला काय रोगराई होते का? कारण हा पाला आपल्याला वापरायचा असतो, त्यासाठी याच्यावर काय फवारण्या वगैरे घ्यावं लागतात का? नाही, यामध्ये मेन जो प्रॉब्लेम असतो फक्त पाणी खाणारी आळी, यामध्ये आपल्याला कुठल्या बुरशीनाशकाची गरज होत नाही. का तर हा जो फळ आहे तो आपण पहिली लागवड केल्यानंतर 2.5 महिने किंवा 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पहिली कापणी येते, त्यानंतरच्या 1.5 ते 2 महिन्याला किंवा कधी 40 दिवसामध्ये आपली कापणी येऊन जाते. वातावरणावरती डिपेंड राहतं. त्याच्यामुळं आपल्याला कापणी त्या काळात येत असल्या कारणानं आपल्याला म्हणजे बुरशीचा वगैरे प्रादुर्भाव जाणवत नाही किंवा इतर कुठलेही नाही. फक्त यामध्ये साधारणतः 15 फेब्रुवारी ते 15 जून ह्या कालावधीमध्ये आळीचं खूप जास्त प्रमाणात, का तर काय होतं इतर वातावरणामध्ये इतर पिकं उन्हाळ्याचं हिरवीगार नसतात, बरोबर, त्याच्यामुळं सगळे कीटक असतील किंवा आळी असेल, आळीचे पतंग याकडे ॲट्रॅक्ट होऊन म्हणजे याचे अंडे वगैरे देतात. मग तेवढे 1-2-3 महिने त्यामध्ये आपल्याला 2 पद्धतीनं आहेत. तुम्हाला एक और जैविक म्हणतो तर जैविक पद्धतीनं देखील याला स्प्रे घेऊ शकता. केमिकल वापरायचं असेल तर केमिकलचा स्प्रे आपण घेऊ शकतो. तुम्हाला 1 एकरात किती उत्पन्न मिळालं गेल्या वर्षी? आता गेल्या वर्षी आपण 9 ते 10 लाख रुपये एकरी काढले होते. बर, यंदा आपण टार्गेट एकच ठेवलंय की 1 करोड पर्यंत एकरामध्ये जायचं. मग त्या दृष्टीनं आपलं आता सगळं मार्केट वगैरे सेटअप आहे. आपण यामधून 1 एकरचा जो प्लॉट आहे यामधून फक्त आपल्याला अपेक्षा अशी की 65 टन माल काढायचा, 2000 रुपयाने सेलिंग करायचं, आरामात 1 कोटी रुपयाचं आपलं बजेट होतं त्याच्यामध्ये. आता कसं यावर्षी खर्च जास्त होईन आमचा, बर, त्यामध्ये आता म्हणजे लेबरला वगैरे भरपूर खर्च होईल, पण 10 ते 15 लाख रुपये खर्च जरी झाला तरी बऱ्या प्रमाणात 1 एकरमध्ये प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे. ते तुम्ही पूर्ण पावडर करून एकदम टॉप क्वालिटीची विकणार? हो, एकदम टॉप. आज जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर अगदी 100 रुपयापासून 12000 रुपये किलोपर्यंत रेट आहेत पावडरचे. बरं, मग आपण जे काय एकदम हाय क्वालिटी आहे त्याला नक्कीच टक्कर तर देऊ तशा पद्धतीनं स्वस्त दरामध्ये, जेणेकरून आपल्याला एकदम स्टँडर्ड लेवलमध्ये पण मापक दरामध्ये कशी लोकांना पावडर उपलब्ध करता येईल त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू. ओके ओके. 5 टनाचे साधारणतः 2000 रुपये किलोने म्हणलात तर 1 कोटी रुपये होतं. 1 कोटी रुपये होतं एवढंच तुमचं टार्गेट आहे? टार्गेट आहे. आता गेल्या वर्षी आपण 9-10 लाखापर्यंत एकरी काढलेलं आहे. बरं, यंदा 1 crore चं टार्गेट आहे. नक्कीच आपण ते पूर्ण होईल. शेवटी आता ते कसं अंदाजे म्हणजे आपलं हा कमी जास्त होईल, पण तिथपर्यंत जाण्याचं तर आपण प्रयत्न करूच तसा. ओके, काय शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? नाही, कुठलाही व्यवसाय असेल किंवा कुठलंही आपलं म्हणजे क्षेत्र असेल, एक प्रामाणिकपणे आणि म्हणजे मन लावून जर काम केलं तर यश म्हणजे 100% मिळतंच. त्यामध्ये कसं होतं लोक लगेच सोडून जातात किंवा म्हणजे निराश होतात. आता आपल्याकडे शेवग्याचं शेती आहे ते साधारणतः मागच्या 5 वर्षापासून होते, तर आम्ही तेच न करता मग गेल्या 3 वर्षापासून थोडं पाल्यामध्ये वळलो. मग सुरुवातीला आम्ही अगदी 60 रुपये किलोने पाला दिला होता, का तर आमच्याकडे सुरुवातीच्या काळात ब्रायरच नव्हते. बरोबर. आणि शेवटी ते मजबुरी होती आपल्याला की म्हणजे माल तर आहे पण तो विकणं गरजेचं आहे. बरोबर. मग आम्ही अगदी 60 रुपयाने सुरुवात केली होती. नंतरच्या काळात थोडे आपल्याकडे बडे म्हणजे मोठे व्यापारी किंवा कंपन्या आल्यामुळं मग थोडे रेट वाढले. आता कसं शेतकऱ्यासाठी म्हणजे आपण एकदम रिजनेबल रेट कसा देता येईल ह्या दृष्टीनं आम्ही थोडं व्यापाऱ्यांची चर्चा करतो की बाबा योग्य रेट द्यात, योग्य मालाला भाव मिळावा. त्या दृष्टीनं आम्ही शेतकऱ्यांना 100% अगदी सहकार्य करतो. आता कसं होतं कुठल्या गोष्टीला म्हणजे शेतकरी घाबरला जातो हे तयार करायचं विकायचं कुठं. बरं, अगदी तुम्हाला लागवडीपासून विक्रीपर्यंत आम्ही 100% मदत करतो. बरं, ठीक आहे. त्यामुळे शेतकरी आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जर का शेतकऱ्यांकडे पाला विकायचा असेल तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात? हो, पाला तुमचं लागवडीपासून ते अगदी तुमच्या काढणी आणि मार्केटिंगपर्यंत टोटल तुम्हाला आपल्याकडे असे 100-200 ब्रायर आहेत. बरं, तुमचा जर पाला तयार झाला तर आम्ही तुम्हाला 2 ऑप्शन देणार. पहिलं तर म्हणजे तुम्ही आमच्याकडे पाठवलं तरी आम्ही विक्री करून देऊ. बरं, दुसरं म्हणजे तुम्हाला जे काय ब्रायर आहे तुमचं तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं तुम्ही रेट आणि तुमचं हे ठरवू शकता. असं काय नाही की बाबा आमच्याकडेच पाठवावा आम्हालाच द्यावा असं काय नाही. सर, आपण गेल्या वर्षी साधारणतः एक व्हिडिओ केला, त्यामध्ये लोकांचा बराचसा प्रतिसाद होता आणि काही लोकांचा विश्वासही बसत नाही की शेवग्याच्या पाल्यापासून एवढं उत्पन्न मिळू शकतं का. मग तर त्या फोन कॉलचा तुम्हाला बराचसा म्हणजे त्रासही होतोय. तुम्ही खरं तर चांगलं कार्य करताय, पण लोकांचा विश्वास नसल्यामुळे ते चुकीचे प्रश्नही विचारतात, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता कसं होतं बरेचसे लोक व्हिजिटला वगैरे येतात, पण त्यामध्ये कसं असतं काही लोक टाईमपासला येतात किंवा काही लोक आपलं एक कुठंतरी चाललंय चला जायचं म्हणून जायचं.
आपण मागील एक वर्ष टोटल फ्रीमध्ये लोकांना व्हिजिट असेल किंवा पूर्ण गायडन्स केलं, परंतु सध्या आपल्याकडे तेवढा वेळही नसतो आणि लोक कसे त्यांच्या सवडीने ऍडजस्ट करतात, त्यामुळे यंदा आम्ही 500 रुपये व्हिजिट फी ठेवली. जर कोणाला यायचं असेल प्लॉट व्हिजिट करायला, तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न असतील, ज्या शंका असतील, जे काय तुम्हाला असेल ते 100% आम्ही त्याच्यावर हे सांगणार तुम्हाला, म्हणजे कुठलाही प्रश्न असेल त्याचं उत्तर आम्ही देणार. पण तुम्हाला टाईम आणि वेळ याचं बंधन राहणार, असं नाही की तुम्ही कधी निघाला लगेच व्हिजिटला आला, तुम्हाला अगोदर म्हणजे तारीख वेळ सांगितलं जाईल, त्याच तारखेला तुम्ही येऊ शकता आणि व्हिजिट देऊ शकता. ओके, साधारणतः म्हणजे एक प्रत्येकाला सांगण्यापेक्षा एक 10-20 लोक आल्यानंतर तुम्हाला सांगणं सोयीस्कर. नाही, कसं होतं म्हणजे आता आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, आपल्याकडे म्हणजे बघ असं नाही की आपण शेवगेवरच काम करतो, हर्बलमध्ये आज बऱ्याच गोष्टीवर आपण काम करतो. त्यानंतर काय जसं अपडेट असेल, आता सध्या आपण प्रथम स्टेजला थोडं प्रयोग चालू होती, बाबा दुसरं काय विकता येईल. बरोबर, यामध्ये आपल्याला बरेच प्रोडक्ट येते की असं एकही नसेल निसर्गातील गोष्ट की ती विकल्या जात नाही. बरोबर, आता आपण हर्बलमध्ये असल्या कारणाने आपल्याला प्रॉपर त्यामध्ये आहे, पण आपण त्याच्या 100% किंवा 50% सुद्धा परफेक्ट नाही, आपल्याकडे 10% नॉलेज आहे. बरोबर, मग जास्तीत जास्त आपला प्रयत्न आहे की भविष्यात ह्याचं मार्केट कसं, उदाहरणार्थ तुमचा धोत्रा असेल किंवा निंबाची पानं असतील किंवा निरगुड असेल, याला देखील मार्केटिंग आहे, पण ते प्रॉपर कशा पद्धतीनं उत्पन्न कसं घ्यायचं आणि काय तुमचे वडाची पानं असतील बेलाची पानं असतील त्याचं देखील आहे. मग त्यावरती आपण थोडा आता रिसर्च चालू आहे आपला. Okay. आणि आपल्याकडे कसं बाकीचे म्हणजे पॅकिंग असेल आपलं ब्रँडिंग असेल हे वेळ नसतो, त्याच्यामुळं जर वेळ घेऊन जर आले तर आपण 100% त्यांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन करू शकतो. सर, सर्वात महत्त्वाचा विषय येतो म्हणजे हा पाला शेवगा पाचा झाडाचा जो पाला आहे त्याचं महत्त्व काय आणि ते त्याच्यापासून काय काय बनवतात. आज जर आपण बघितलं तर जगातल्या सुपरफूडच्या यादीत सगळ्यात नंबर वनला जर काय असेल तर शेवगा. न्यूट्रिशन, व्हिटॅमिन आणि इतर जे काय घटक आहेत ते सगळ्यात जास्त शेवग्याच्या पानामध्ये आहेत. मग याचा जो वापर आहे हर्बल ज्या कंपन्या आहेत हर्बल मेडिसिन बनवणाऱ्या, त्या कंपन्यामध्ये सर्वात जास्त वापर याचा होतो. आज बऱ्याच कंपन्या ग्रीन टी आहेत, अगदी भारतात बनलेली ग्रीन टी देशात म्हणजे जगामध्ये 150 देशांमध्ये सप्लाय होते. बऱ्याच अशा मोठ्या कंपन्या आहेत की पूर्ण एक ग्रीन टीवरती काम करतात, 1000 टन माल त्यांना वर्षभरामध्ये लागतो. किंवा इतरही काही टॅबलेट कॅप्सूल असेल किंवा इतर जे बाय प्रोडक्ट करणाऱ्या कंपन्या आहेत त्या बी आज देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना जे लागणारे मालाची रिक्वायरमेंट असते ते 1000 टनामध्ये आज देखील आहे देशामध्ये. ठीक आहे सर, त्यामुळं याला सध्या मार्केट आहे. हो, सध्या याला म्हणजे भरपूर आणि येणारा काळ जो आहे तो पूर्ण आयुर्वेदाकडे जाणार आहे. आता म्हणजे आपण पाहतोच आहे की प्रत्येक म्हणजे थोडं आज जरी आपण ऑलोपॅथी वापरत असलो तर बाहेरचं जग जे आहे जे काय विकसित देश आहे ते पूर्णपणे आज आपल्या आयुर्वेदाला मानतात. आणि आपल्याकडले जे काय आहेत आज बऱ्याच कंपन्या भारतामध्ये येऊन याच्यावरती प्रोडक्शन करून ते चांगल्या अशा पद्धतीचे आयुर्वेदिक औषधं त्यांच्या देशामध्ये सप्लाय करतायत. म्हणजे भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये याचं मार्केट भविष्यात येणार आहे. हो, जगामध्ये म्हणजे अगदी तुम्हाला मोठे मोठे जे विकसित देश आहेत, आज रशिया असेल, अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल, या देशामध्ये भविष्यात प्रचंड प्रमाणात मागणी. आणि आता भारतामध्ये देखील लोक कोरोनानंतरचा जो काळ आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठी जागरूकता आयुर्वेदाची जी काय आहे ती या म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा तयार झाली आणि हळूहळू मार्केट डेव्हलप होत चाललेलं आहे. थोड्या दिवसामध्ये अगदी तुम्हाला प्रत्येकाच्या म्हणजे आहारामध्ये तुम्हाला हे कॉमन एक पीक आणि कॉमन म्हणजे एक शेवगा हे तुम्हाला पाहायला मिळेल. शेतकरी बंधूंनो, महादेव मोरे यांनी चांगला अभ्यास करून शेवगा शेतीमध्ये चांगली प्रगती केलेली आहे. आज ते अनेक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचं कामसुद्धा करत आहेत. केवळ आपण पारंपरिक पद्धतीने शेती न करता जे काय आपल्या शेतामध्ये उगवतं, जे काय पीक येतं त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यामधून 1,00,000 रुपये कमवता येतात हे यांनी सिद्ध केलेलं आहे. यांचं 1 एकरातील टार्गेट साधारणतः 10 लाख ते 1 कोटीपर्यंतचं आहे आणि ते निश्चितच अचीव करणार आहेत. तर शेतकरी मंडळी, जर का आपल्यालाही शेवगा शेतीमधून चांगले उत्पन्न घ्यायचं असेल व पाला विकून 1,00,000 रुपये कमवायचे असतील तर आपण महादेव मोरे यांना कॉन्टॅक्ट करू शकता. परंतु मंडळी, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्या प्लॉटवर येऊन मार्गदर्शन घेऊन चांगले उत्पन्न घेऊ शकता. त्याच्यासाठी त्यांची काही फीसुद्धा आहे, जसे की आपण त्यांनी सांगितलेलं याचं आहे त्याप्रमाणे फी देऊन आपण त्यांच्या प्लॉटवर येऊन अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. तर ठीक आहे सर, पुन्हा एकदा आपलं नाव आणि आपला मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकरी आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील. माझं नाव महादेव मोरे, गाव साडे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. डिस्क्रिप्शनमध्ये आपण पत्ता देऊच, पण मोबाईल नंबर आहे 95 27 70 04 14. ओके, धन्यवाद. धन्यवाद.